बघा, 1 लाख रुपयाचे दसादशी 5 दराने 2 वर्ष 9 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या, तुम्ही शॉर्ट मेथडनं बरेच प्रश्न सोडवता. इथं मुद्दल आहे 1 लाख. ही मुद्दल मांडा. व्याजाचा दर आहे दसादशे 5. याचा अर्थ एका वर्षामध्ये 5 दरानं 100 ही रक्कम 105 होणार. ही झाली पहिल्या वर्षाची व्याज आकारणी. परत दुसऱ्या वर्षाची व्याज आकारणी. इथं गुणीला प्रश्न राहिला, 9 महिन्याच्या व्याजाची आकारणी करायची कशी? त्यासाठी 9 महिने अंशस्थानी, छेदस्थानी 12 महिने आणि गुणीला स्वरूपात प्रश्नात दर्शवलेला व्याजदर. ह्या काही क्लुप्त्या पक्क्या वहीत लिहून ठेवा, पाठ करा. 3 तेरी 9, 3 चूक 12 म्हणजे 3 छेदस्थानी 4 गुणीला 5. 5 3 सोबत गुणीला, गुणाकार 15, छेदस्थानी 4. 3.75% ही व्याज आकारणी. ही व्याज आकारणी. व्याज आकारणी मात्र 9 महिन्यांसाठी. याचा अर्थ 9 महिन्यात 100 रुपयाचे मिळणार किती हो? तर 103.75 रुपये मिळणार. लक्षात घ्या, अशा पद्धतीची ही मांडणी करून उत्तराप्रत पावलं टाका. इथं शून्य मोजा, 1 2 3 4 5 0. इकडले 5 0 काटा, 1 2 3 4 आणि हे 5. लेकरांनो लक्ष द्या, आता इकडं 105 गुणिला 105 गुणिला 103.75 लक्ष द्या, भागीला काय उरलं तर इथं 10. याला संक्षिप्त रूप द्या, 5 2 10, 5 गुणिला 21 105. आता 21 गुणिला 105 गुणिला 103.75 आणि याला भागीला 2. अंशातील हा गुणाकार लेकरांनो 228.768 एवढा येतो. हे एवढ्या त्वरित ताबडतोब केलं कसं सर? दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते. त्या कारणानं ह्या सर्व इन्स्टंटली ॲक्शन. लेकरांनो लक्ष द्या, आता हा भाग द्यायचा, हा भाग द्या. हा भाग जातो लेकरांनो 114.384.375. मग ही मिळाली आम्हाला रास, 114.384.375. आता याच्यामधून ही मुद्दल वजा करा, 1 लाख. 1 लाख ही मुद्दल वजा करा. 1 लाख ही मुद्दल जर का तुम्ही वजा करता तर इथं दशांश चिन्ह 375, इथं 4 उरतात, इथं 8 उरतात, इथं 3, इथं 4, इथं 1 आणि इथं 0. म्हणजे 2 वर्ष 9 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती सर? तर 14.384.375 रुपये. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.